महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरनं वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारनं मेडीगड्डा कालेश्वर या सिंचन प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र या प्रकल्पाच्या पिलरला तडे जाऊन पाणी सोडण्याच्या दरवाजाचं सिमेंट काँक्रीट उघडलं गेलेलं आहे. तेलंगणा सरकारनं या सिंचन प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले होते. मात्र या पिलरला तडा गेल्यामुळं या भव्य प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. गोदावरीच्या पात्रात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. तेलंगणा सरकारने मेडीगट्टा कालेश्वर हा प्रकल्प उभा केला. 80,000 कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या या प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. या प्रकल्पामुळे सीमावर्ती भागातल्या तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतल्या गावांना धोका पोहोचू शकतो असा भव्य प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अवस्था तुम्ही बघा, हा खूप मोठा पिल्लर आहे. या पिल्लरला कशा पद्धतीनं हे क्रॅक पडलेलं आहे, ही परिस्थिती आहे. आपल्याला या कामाचा दर्जा कसा होता, 80,000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. आपण या ठिकाणी बघू शकता काय परिस्थिती आहे. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे उघड झालेलं आहे. तेलंगणा सरकारने आता चौकशीचा आदेश दिला खरा आहे, मात्र या चौकशीमध्ये आणखीन काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. अशा पद्धतीनं जे पाणी पूर्ण हैदराबादपर्यंत तेलंगणाच्या काही जिल्ह्यांपर्यंत घेऊन जाणारं ते पाणी आहे आणि त्या पाण्याची जी अवस्था आहे ती पूर्ण अशा पद्धतीनं या ठिकाणी हे पाणी थांबवलं जातं आणि इथून परत त्याचा उपसा करून हैदराबाद आणि इतर जिल्ह्यांपर्यंत नेलं जातं. मात्र एवढा मोठा हा गंभीर जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या बांधकामामधल्या या ज्या उणीवा ज्या त्रुटी ज्या आपल्याला दिसत आहेत त्या खूप गंभीर त्रुटी आहेत. तेलंगणा सरकारने आता चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यातून पुढे कारवाई होणार आहे. मात्र तेलंगणाच्या जनतेला के चंद्रशेखर रावांनी एक जे स्वप्न दाखवलं होतं मिशन भगीरथा, त्याद्वारे हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण केला. महाराष्ट्राच्या हद्दीतल्या गावांचा पूर्ण विरोध होता या प्रकल्पाला, तरी तेलंगणा सरकारने हा प्रकल्प जिद्दीवर पूर्ण केला. प्रकल्पामध्ये बांधकाम करत असताना ज्या गंभीर त्रुट्या ज्या चुका आढळलेल्या आहे त्याचे परिणाम सीमावर्ती भागातल्या जनतेला भविष्यात भोगावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महेश तिवारी, न्यूज 18, लोकमत, मेडीगट्टा, महाराष्ट्र तेलंगणा सीमा. आपण ही दृश्य पाहतोच सध्या या अत्यंत मोठ्या अशा प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जातं आहे.